विशेष बेडगे साहेबांना की आपण आपल्या सुभास ते शैलेंद्र केशव पाटील हे गिफ्ट पेपर द्यायचे आहे. त्यानंतर यश पाटील यांच्या सुभास ते शशिकांत भोई पॉन्सरा हे आणखीन एक गिफ्ट पेपर दिलं जात आहे. यानंतर बोलू आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय आणि सामन्याच्या कक्षामधून आपण आवाज ऐकूया मोहन भोई सरांचा. पुन्हा एकदा सर्व केदार सिंग उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतो सामना. खऱ्या अर्थाने दोन्ही संघाचं मी देखील कौतुक करेन. या स्पर्धेमधून त्या संघाने देखील केलं अतिशय चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. एका बाजूला जय दुर्गा सुरे तर दुसऱ्या बाजूला जाणता राजा खारबाव. दोन संघामधून नाणेफेक झाली होती. नाणेफेक स्कोर लागतोय. सुरी संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण. खास करून आमंत्रित केलं जातं जाणता राजा खारबाव या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तीन षटकांचा निर्धारित सामना. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं. सुरी संघाच्या वतीनं पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायक केतन पाटील याच्यावर जबाबदारी. तर सलामी जोडी देखील टाळींच्या गजरात मध्ये आपण पाहतोय जाणता राजा खारबाव संघाची. मयूर तारे आणि उमेश तारे सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली. षटक क्रमांक पहिल्या निर्धारित तीन ओव्हरचा हा सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील याची दखल घ्या. मयूर आणि उमेश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज केतन पाटील वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आला तो गोलंदाज केतन. पंच देखील केतन पहिला चेंडू फेस करताना अतिशय चांगला चेंडू आता आलतो गोलंदाज केतन. आणि निश्चितच फलंदाज थोडासा चप्पल जातो आणि सगळ्या खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा आणि तिथे उचली घेतला चेंडू पळी बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हतं फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. निर्धारित तीन ओव्हरचा सामना. मिस टाइम स्ट्रोक फलंदाज चप्पल झाला ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित प्रॉपर त्याला संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची ट्रॉपेस घेतो जागेवर होतोय. स्वतः गोलंदाज आपल्या ओघामध्ये चेंडूला सुंदरित्या कलेक्ट करतो कॅरी करतो आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय मयूर तरे. बॉयफ्रेंड केवणी दिवे आणि त्याचबरोबर आर डी ओवळी या दोन्ही संघांना देखील विनंती असेल आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. पहिल्या दुसऱ्या दिवसातील विजेते संघ दुसरा चेंडू पेस करताना महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला मयूरजी तरे. नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होतोय रवीश तरे. रवीश तरी हा देखील थोडासा इनसाईडचा फटका घेण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मात्र इनफील्ड मधून उत्तम रीत्या कलेक्ट केला. महत्वाचा दुसरा फलंदाज सलग दोन चेंडू मधून दोन फलंदाज बाद करताना गोलंदाज केतन पाटील याची आपण किमिया पाहिली. कमालची गोलंदाजी खऱ्या हाताने संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ झालेला. तीन चेंडू मधून फक्त
कुठल्या प्रकारची धाव देखील नाही। दोन महत्त्वाचे फलंदाज ज्याने बाद केले, सलग दोन चेंडूंमधून दोन फलंदाज बाद काढून गोलंदाज केतन ऑन द अटॅक साधण्याची नामी संधी देखील या स्पर्धेमधून त्याला मिळते। बघूया संधीचं सोनं करता येतं का। नेक्स्ट बॅट्समन मैदानावरून रवाना होतोय यश। पंकज कारबारे नेक्स्ट बॅट्समन। अगेन्स्ट पुन्हा एक गोलंदाज केतन। अतिशय चांगला फटका सरवून खेळण्याचा प्रयत्न झाला। चेंडू वाडीश लॉंग ऑन सी मार्शच्या बाहेर जाणार। अतिशय दर्जेदार चौकार आला। चांगला फटका सजला समोर खेळण्याचा प्रयत्न झाला। चेंडू डाऊन द ग्राउंड शॉट ऑफ जिथे ज्या बॅट मधून पाहिला पंकज कारबारी पहिला चेंडू पेस करताना चार धावा ज्यानं प्राप्त केल्या। चेंडू शॉट मिड ऑफला जातोय चांगले क्षेत्ररक्षण मात्र या एका दब्याने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली। धावसंख्या होती ती 5-2-5 षटक क्रमांक पहिलं केतन पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय। 3 ओव्हरचा निर्धारित सामना। चला बेलेचं कार्य देखील आपण करायचं प्लीज। ऑन द राईज अतिशय चांगला फटका चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातो चांगले क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून मिळत आहे। आरडी ओवली त्यानंतर बॉयफ्रेम केवणी दिवे आणि त्याचबरोबर आजच्या स्पर्धेतील विजेता संघ असा या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे। त्या अनुषंगाने तीन संघाचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे। कंप्लीट 4 वाजता ओवली या संघाचा कॅप्टन, बॉयफ्रेम केवणी दिवे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आजच्या स्पर्धेतील विजेता संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण 4 वाजता स्थित या ठिकाणी ड्रॉसाठी उपस्थित राहायचं आहे। 3 संघांमधून आपण ड्रॉ करणार आहे। चिठ्ठीच्या आधारे 1 संघ क्वालिफाय होणार आहे अंतिम फेरीमध्ये आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्या 2 संघांमधून मॅच होईल। महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय निखिल जांभळे यांचं या ठिकाणी शुभ आगमन। वेलकम वेलकम वेलकम। दुसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज आकाश राटामोरचा मार्ग करतो स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन या ठिकाणी मात्र चेंडू थोडा शप्पल खेळण्याचा प्रयत्न झाला। चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित प्रॉपर संपर्क साधता आलं नव्हतं। चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला एक धाव घेण्याची संधी झाली। धावसंख्येकाने पुढे सरली। धावसंख्या होते ती 7। खऱ्या अर्थानं पहिल्या षटकारामधून खर्च केल्या फक्त आणि फक्त 7 धावा। कमालीची गोलंदाजी केतन पाटील याची आपण पाहिली ज्यानं 2 फलंदाज बाद केले। पहिल्या ओव्हर मधून जाणता राजा खारबाव संघ थोडासा आपण बॅकवर्ड पाहिला। दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला। पहिल्या चेंडू मधून एक धाव उपलब्ध झाली। धावसंख्या 7 वर पोहोचली। मान्यवरांसाठी शुभ आगमन होतोय। वेलकम वेलकम। डॅसिंग अंदाज डॅसिंग पसंती रॉयल एंट्री या ठिकाणी मान्यवरांची केली जाते। वेलकम युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मान्यश्री अध्यक्ष प्रसिद्ध आहेत मान्यश्री
निलेश जी जांभळे यांचे या ठिकाणी शुभ आगमन होते। वेलकम वेलकम वेलकम। दुसरे षटकाला परमबाई वैयक्तिक पहिला सांगित, दुसरा गोलंदाज आकाश। अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उसके चेंडू ची फेक झाली होती। फलंदाज दावगणेशचा दुसरा प्रवृत्त झाला। गोलंदाजी स्वतः आपल्या फलंदाज चेंडूला कॅरी केलं होतं। दावगणेशचा आत्मघाती प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज देखील एकने बाद होतोय। धावचित अति घाई आणि संकटात नाही। हॅलो, मयुरेश नाईक आपण थोडस स्टेजशी संपर्क साधायचा। मयुरेश मयुरेश आपण थोडस संपर्क साधायचा स्टेजशी। दुसऱ्या षटकाला परमबाई गोलंदाज आकाश पाटील। या ठिकाणी फलंदाज पुन्हा एकदा थोडासा शपथ झाला, दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला। प्रॉपर चेंडूआट बॅट मध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं, मात्र फेक पुढची रॉंग इन झाली आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्याकडे तीन धाबा कन्वर्ट झाल्या। खऱ्या किती धाबा झाल्या? तीन धाबा कंप्लीट झाल्या। या तीन धावांनी संघाचे धावसंख्या 12 वर पोहोचले। षटक क्रमांक दुसरा, खऱ्या अर्थाने या दोन धावा एक्स्ट्रा बोनसच्या रूपाने दिले गेले आणि कधी कधी बोनसच्या धावा आपण ज्या देता त्या संघाला कुठेतरी पराभवाच्या काहीच नेणारे असतात। अतिशय चांगला फटका साजलाय। खराब क्षेत्रक्षण म्हणावं लागेल, बॅकिंग चांगली झाली। दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या। दोन धावांनी संघाचे धावसंख्या दोन्ही पुढील धावसंख्या होती ती 14। षटक क्रमांक दुसरा, ऑपलगिर चेंडूने सुंदर सॉफ्टचा फटका आपण पाहिला होता। एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न आपण निश्चित शत्रुचा पाहिला, मात्र त्याला बॅकिंग उत्तम झाली आणि आता कदाचित हा चेंडू सीमाच्या बाहेर गेला असता। दोन धावांनी संघ धावसंख्या 14 वर पोहोचते। षटक क्रमांक दुसरा संपतो। दोन षटकांच्या अंती 14 प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी। शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर कोण गोलंदाज येईल देखील फार महत्वाचं आहे। तिसऱ्या षटकाला परमबाई वैयक्तिक पहिला सांगित, तिसरा गोलंदाज अतुल। शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर गोलंदाज अतुल। थोडासा अंधारी चांदा चेंडू खेळून काढला, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, प्रयत्नामधून फलंदाज असफल होतोय। धावचित स्वरूपाने फलंदाज बाद होतोय। धाव मात्र एक कंप्लीट झाली। धावसंख्येकडे पुढे सरकली 15। षटक क्रमांक शेवटचं अंतिम अखेरचं।
नेक्स्ट बॅट्समन सोहम पाटील पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती, दुसरी धावेचा मोह मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेताना मात्र कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि त्या फलस्वरूप मात्र महत्त्वाचा फलंदाज बाद होतो स्ट्रायकर विपुल पाटील याची खेळी समाप्त होते. नेक्स्ट बॅट्समन मैदान म्हणून येतोय सोहम. सन्मान्य आनंदजी मडवी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत आनंदजी मडवी. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. चेंडूला स्विचर करण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने स्विचरचा फटका मारण्यासाठी तुमचं टायमिंग व्यवस्थित असतं. चेंडूची निवड फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा प्रगती पथावर गोलंदाज अतुल. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 सीमित झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू आता गोलंदाज अतुल पुलींचा चेंडू वनसाठी खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू ऑफसाईडला जातोय. शॉर्ट थर्डमॅन लक्ष चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्याकडे पुढे सरकली 17. षटक क्रमांक 3 शेवटचं अंतिम अखेरचं निर्धारित 3 सामना आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा धावफलकावर अतिशय चांगला चेंडू. परिपूर्ण बीट होताना फलंदाजाला पाहिलं. परिपूर्ण बीट होताना एसटी रेखा देखील पाहिलं आणि एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रूपेश दादा म्हात्रे साहेबांचं. सन्माननीय अतिथीगण उपस्थित पाहुणे मंडळी पुन्हा एक मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रूपेश दादा म्हात्रे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. हॅलो. शेवटच्या चेंडूवर मला वाटतं फलंदाज त्रिफलचित बाद झालेला आहे. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18. प्रतिषटक आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा तर विजयासाठी असतील. 19 धावा 18 धावा झालेल्या आहेत. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रुपेजी म्हात्रे साहेबांना करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. भिवंडी नवत ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व सन्माननीय रुपेजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी करूया आपण शुभ सन्मान. प्रेमाची उबदार शाल
पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातो। विठू माऊलीची प्रतिमा देखील त्यांना दिली जाते। नेमेच या स्पर्धेची आठवण त्यांना राहील अशी भेटवस्तू विठू माऊलीची प्रतिमा या ठिकाणी त्यांना दिली जाते। तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रूपेश दादा मात्रे त्यांच्या समेत मान्य श्री सुरेंद्र गुळवी माजी नगरसेवक भिवंडी मनपा सन्माननीय सुरेंद्र गुळवी साहेब भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी सभापती यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री स्वप्नेजी भोईर शापूर नगर परिषदेचे जे सन्माननीय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित प्रमुख महाराष्ट्र राज्य सन्माननीय योगेश बेडगे या साहेबांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। अन्य श्री निखिल जांभळे अध्यक्ष युवा महाराष्ट्र युवा फाउंडेशन यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। युवा महाराष्ट्र फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय निखिल जांभळे हे देखील आज वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी या स्पर्धेसाठी एकाने उपस्थित त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित मान्य श्री सतीश जांभळे सतीशजी जांभळे यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री ब्रिजेश शुक्ला यांना देखील आपण सन्मानित करूया। ब्रिजेशजी शुक्ला यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केलं जातो। त्यानंतर पंकज गुप्ता यांना देखील आपण सन्मानित करायचंय। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय रोहिताजी नाईक यांना करूया आपण सन्मानित। रानालगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत नागरिक सन्माननीय रोहिदास नाईक यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय महेंद्र नाईक यांचे सुपुत्र मयुरेश यांच्या शुभाशय मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्य श्री अनंत मडवी रानालगावचे प्रतिष्ठित नागरिक यांना देखील करू आपण सन्मानित। हॅलो अनंत मडवी यांच्यासाठी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय। धन्यवाद। जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे। दोन दिग्गज संघामधला सामना लो स्कोरिंगचा सामना आपण मैदानामधून पाहतो। विजयाचं एक मापक लक्ष्य उराशी बाळगताना मात्र संघ आपण पाहतोय। जे दुर्गा सूर्य विजयाचं स्वप्न सजवताना मैदानामधून फक्त 19 धावा करायचे आहेत। गोलंदाज सज्ज होतोय।
मात्र थोड़ा मिस टाइम स्ट्रोक है चेंडू शॉट फाइन चांगला झेल कलेक्ट केला जातो महत्त्वाचा फलंदाज बाद होतो धन्यवाद। दहा धावा आतापर्यंत धावपळकर लागलेल्या खरं तर आपण पाहिलं 29 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेले संघ जयदुर्गा सुरई आरडी वौळी आणि बॉयप्रेम केवणी दिवे दोन्ही संघांना विनंती आपण आल्याची नोंद लवकरात लवकर आपल्याला करायची आहे। 29 धावांचं टार्गेट पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर कंप्लीट झालं ज्यामध्ये धावा आलेले आहेत 10 एक गडी सुद्धा बाद झालेला खरं तर आपण पाहिला काही मुख्य मान्यवरांचं या व्यासपीठावर खरं तर आगमन झालेलं आहे त्यांचा आयोजकांच्या वतीने सस्नेह सहर्ष स्वागत करूया जाऊया मैदानाच्या दिशेने। क्रमांक 3 साठी फलंदाज पियुष पाटील उपस्थित आहेत या अगोदर जी कामगिरी पियुषने केली होती त्यावरून त्यांना खरं तर बढती दिलेली आहे संघ व्यवस्थापनाने स्विच केलेला आहे यावेळेस नो प्लस 4 अलभ्य लाभ पंजा हॅलो या 5 धावा धावपळकर अंकित केल्यानंतर 19 धावा धावपळकर आता झालेले आहेत त्या म्हणजे 15 वन बिगिट अवे फ्रॉम द विक्ट्री एक मोठा फटका आला की हा सामना इकडे संपू शकतो पाहिजे त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये MSB स्टाईलने खरं तर महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना संपवतील की अजून एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून राहत असताना खरं तर अगदी डीप जाण्याचा प्रयत्न असेल विलासमृती राहणार संघ संघ कर्णधार आपणही नाणेफेकी कक्षामध्ये येऊन प्रस्थान करायचंय नाणेफेकीसाठी आपल्याला तयार राहावं लागेल उमेश तरे या अगोदर गोलंदाजी करत होते आता वेदांचा हा चेंडू आहे अप्रतिम चेंडू इकडे हाताळलाय बऱ्याचदा गोलंदाज अगोदर चूक करत असतो त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिशेने गोलंदाजी करताना आपण गोलंदाजांना पाहिलेले आहेत तसंच काहीच मैदानाच्या आतमध्ये घडलेलं आहे या अगोदर नो बॉल होता फ्रीडचा चेंडू चांगला हाताळला वेदांत यावेळेस हा चेंडू सुद्धा चांगला आहे 3 धावांची खरं तर मैदानाच्या आतमध्ये यानंतर 4 धावांची गरज आहे आणि अशातच चांगली गोलंदाजी इकडे होते अजूनही 2 षटकांचा खरं तर खेळ सुरू आहे 2.2 षटकांचा खेळ झालेला आहे दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत यावेळेस हा फटका चांगला आहे खरं तर 2 धावांची पेनल्टी इकडे ऍड करणं राहून गेलं होतं म्हणून त्या 2 धावांच्या पेनल्टीच्या धावा सुद्धा ऍड केल्या जातील आणि अजूनही 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी सुरई संघाला थोडा उशीर जरूर झालेला आहे पेनल्टी ऍड करण्यासाठी परंतु असू द्या 19 धावा धावपळकर आपण पाहिलं तर त्या आता अंकित झालेले आहेत 19 आणि अजूनही 2 धावा गरजेचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी सुरई संघाला गोलंदाज तयार फुल टॉस आहे अगदी या बेस फटका चांगला आहे हॅमर केलं होतं खाली क्षेत्र निवडलं याच बरोबर हा विजय चौकार आणि हा सामना जिंकलेला जय दुर्गा सुरई संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद। या सामन्याच्या सामनावीराकडे आपण वळत आहोत ज्याने पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं धावा खर्च केले 6 2 गडी बाद केले केतन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच केतन यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर अवॉर्ड्स मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रुपेजी म्हात्रे साहेब आपल्या आयोजकांच्या वतीने सस्नेह सहर्ष मनपूर्वक स्वागत धाव केतन
त्याचबरोबर भिवंडी मंडपाचे माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेब आपण ही उपस्थित आहात आयोजकांच्या वतीने तुमचंही सहर्ष स्वागत क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे सर्व दारे तुम्हा उघडी तुम्ही जाल तेथे तुमच्यासाठी अंतरूप आहे घडी पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आपण सामनावीर या किताबाकडे वळत आहोत केतन पाटील ज्यांनी क्रमांक एक च षटक हाताळलं धावा खर्च केले सहा आणि दोन महत्वपूर्ण अडसर दूर केले दोन गडी मिळवले मुख्य व्यासपीठावर त्याला सामनावीराचा किताब इकडे दिले जात आहे सन्माननीय माजी आमदार रुपेजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने ट्रॉफी दिली गेली त्याचबरोबर सुरेंद्रजी गुळवी साहेब